आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वयोवृद्ध महिलेला आधार कोणाचा? 1.5 वर्षापासून भाड्याच्या घरात आश्रय घर मंजूर पण बिल नाही, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास. ही कहाणी आहे एका वयोवृद्ध महिलेची. कर्नाटकातील करजगा येथील या महिलेला आश्रय घर मंजूर होऊनही सध्या भाड्याच्या घरात राहावं लागतंय आणि सोसावा लागतोय ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिला जाणारा मानसिक त्रास. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बाड ग्रामपंचायत व्याप्तीतील करजगा येथील भागीरथी मल्लाप्पा मादर वय वर्ष 65 या विधवा ज्येष्ठ महिलेला कर्नाटक शासनाकडून आश्रय घर मंजूर झाले. घर मंजूर होताच सदर महिलेने आपलं राहतं घर पाडून त्या ठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी नातेवाईकांकडून उसनवार करून पाया खुदाई करून बांधकामास सुरुवात केली. पण ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून बिल काढून देण्यासाठी लाच मागण्यात आली, मात्र या गरीब महिलेने लाच देण्यास नकार दिल्यामुळे पीडीओकडून गेल्या 1.5 वर्षापासून आजवर एकही बिल देण्यात आलेलं नाही. त्यामुळे या गरीब असहाय्य वयोवृद्ध महिला आजवर या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. राहतं घर पाडलं असल्यानं नाईलाजानं भाड्याच्या घराचा आश्रय घ्यावा लागत आहे. उरण देऊन जायचं वाटतं माया मग आपण 8 वर्ष बरं नको डाका तो आपलं.